नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण समर स्पेशल एकदम रिफ्रेशिंग अशी ड्रिंक बघणार आहोत जी तुम्ही खाता खाता पिऊ शकता आणि पिता पिता खाऊ शकता इतकी छान एकदम टेस्टी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे चला तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम या रेसिपीसाठी छान असं लाल भडक एक वॉटरमेलन आपल्याला पाहिजे आहे तर बघू शकता या ठिकाणी मी कलिंगड कर कट करून घेतलेलं आहे तर हे सर्व काही आपल्याला लागणार नाही जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनव बनवत असाल तर तुम्ही सगळं वापरलं तरी चालेल तर हे अशा पद्धतीने बारीक पिसेसमध्ये आपण कट करून घेणार आहोत याच्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या बघू शकता कलिंगड जर कापून घेतलेला आहे तर या ठिकाणी मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे व त्यामध्ये थंड असं दूध घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता या ठिकाणी मी तीन ते चार ग्लास इतकं दूध घेतलेलं आहे हे पूर्णपणे थंड आहे यामध्ये आपण जे कट करून घेतलेले कलिंगडाचे पीसेस आहेत ते यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडेसे क्यूब थंड दूध आहे तरी देखील क्यूब घातल्यामुळे अजून जास्त थंड होईल व त्यामध्ये मी पिट्टी साखर घालणार आहे या ठिकाणी तुम्ही मिल्कमेड देखील घालू शकता मिल्कमेडमुळे अजून रिचनेस वाढेल व याची टेस्ट खूप छान लागेल साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यामध्ये आपण रोज सिरप देखील घालणार आहोत त्यामुळे त्या हिशोबाने यामध्ये पिट्टी साखर वापरा किंवा मिल्कमेड तर या ठिकाणी मी तीन ते साडेतीन चमचे साखर घातलेली आहे यामध्ये व या ठिकाणी मी दोन चमचे सब्जाबी एक पंधरा वीस मिनटं भिजत घातलेले बघू शकता किती छान फुललेले आहेत यामध्ये हे सर्व घालणार आहोत आपण व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व यामध्ये अजून छान रिफ्रेशिंग टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये रोज सिरप घालणार आहोत हे तीन ते चार चमचे घातलेले आहेत तुम्ही कमी जास्त थोडेसे करू शकता हे व्यवस्थित मिक्स करून आपला मस्त असा थंड असा रिफ्रेशिंग सरबत बनून तयार आहे तर या ठिकाणी बघू शकता खूप छान असा याला कलर देखील आलेला आहे जर अचानक घरी पाहुणे आले असतील तर हे वेगळं असं काहीतरी बनवून द्या खूप छान असं टेस्टी आणि पटकन होणारा हा सरबत आहे तर आहे की नाही एकदम सोपा जे तुम्ही खाता खाता पिऊ शकता आणि पिता पिता खाऊ शकता तर आजची ही समर स्पेशल सरबत रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशी झाली होती ती कमेंट करायला अजिबात विसरू नका जर अशाच माझ्या नवीन आणि एकदम सोप्या रेसिपी बघायच्या असतील तर सुप्रियाच रेसिपीला क्लिक करा असेच हेल्दी खा हेल्दी रहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय आणि हा सरबत तुम्ही नक्की बनवून बघा